लोकसभेनंतर चंद्रहार पाटील आता विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता, विधानसभेसाठी पक्षानं आदेश दिल्यास लढणार असल्याचं चंद्रहार पाटलांचं विधान. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी पुन्हा लांबणीवर, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतरच होणार असल्याच्या असल्यावर शिक्कामोर्तब. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उद्या वाढदिवस, मंत्रालयाच्या परिसरामध्ये अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी, तर बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. राष्ट्रवादी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणातील 23 जुलैला सुनावणी, तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. उज्ज्वल निकम भाजपची बाजू मांडणार असल्यानं विरोधकांना पोटदुखी, उज्ज्वल निकम यांच्यावर होत असलेल्या टीकेला भाजपच्या चित्रा वाघ यांचं महाविकास आघाडीला प्रत्युत्तर. कोल्हापूरमध्ये पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल, राधानगरी धरण 76% भरलं, तर मुसळधार पावसामुळे 79 बंधारे पाण्याखाली. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून, मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार अर्थसंकल्प, तर 12 ऑगस्टपर्यंत चालणार संसदेचं अधिवेशन. चार वेळा मुख्यमंत्री होऊनही पवारांनी आरक्षण दिलं नाही, आरक्षणाच्या मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवार यांच्यावर टीका. नाशिकमधील डेंग्यूची स्थिती नियंत्रणात न आणल्यास कारवाईचा दादा भुसेंचा महानगरपालिका अधिकाऱ्यांना इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक कोंडी, दौलताबाद किल्ला परिसरामध्ये 2 तास वाहतूक कोंडी, वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल. नंदुरबारमध्ये आदिवासी महिलांची पाण्यासाठी भटकंती, महिलांवर जंगलातील दूषित पाणी पिण्याची वेळ. पालघर जिल्ह्यातील भात रोपणच्या कामाला वेग, तर जिल्ह्यातील प्रमुख सूर्या आणि वैतरणा दोन्ही नद्यांना पूर. सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू, कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर, तर कोयना धरण 50%, चांदोली धरण 68% भरलं, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार, खेडमधील जगबुडी नदी दुथडी भरून वाहते, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाची संततधार, तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सततच्या पावसानं धरणातील पाणीसाठ्यात वाढ. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार उद्या अहमदनगरच्या दौऱ्यावर, नगर पारनेर श्रीगोंदा इथं महिला मेळाव्याचं आयोजन. हिंगोलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पोलिसांना अवैध धंद्यांच्या विरोधात निवेदन, गैरप्रकार आढळल्यास कारवाई करण्याचं पोलिसांचं आश्वासन. गतवर्षीच्या तुलनेनं महाबळेश्वरमध्ये कमी पावसाची नोंद, तर महाबळेश्वर वेन्नालेक ओव्हरफ्लो, मात्र परिसरातील धरणे नद्या ओसांडून वाहत नसल्याची प्रत्यक्षदर्शी चित्रे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.